नागपूर शहरात जे अपघात होतात त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की लोक विदाउट हेल्मेट जास्तीत जास्त लोक चालत आहेत, वाहन चालवतात. त्यामुळे आम्ही वाहतूक शाखा नागपूर शहर आणि ओकाड हॉस्पिटल यांच्या दोघांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये मुख्य उद्देश लोकांमध्ये वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे, वाहतूक नियमाचं पालन करणं आणि विदाउट हेल्मेटचा वापर जास्त जास्त करणे याबाबत जनजागृती. पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा सारंग आवारसाहेब आणि माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरामध्ये हा जनजागृतीचा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे. त्याच्यामध्ये ओकाडसारखं हॉस्पिटल आहे, त्यांनी पण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर करत आहोत. जागोजागी हा कार्यक्रम पूर्ण नागपूर शहरात चाललेला आहे जनजागृतीचा. भारताच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाचा हे वर्ष असल्याने त्यानिमित्ताने जास्तीत जास्त जनजागृतीचा कार्यक्रम वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे. हम लोगों ने ओकाड हॉस्पिटल्स की तरफ से ये पहल की है रोड सेफ्टी अवेयरनेस के लिए, ताकि लोगों को पता चले कि हेलमेट पहनना कितना इम्पोर्टेंट है. लोग जानते हैं ऑलरेडी इस बात को, बट ट्रैफिक रूल्स को फॉलो नहीं करते. ये छोटी सी एक पहल है हमारी तरफ से लोगों के अंदर वापस से ये जागरूकता जलाने की. ट्रैफिक पुलिस की टीम ने हमारी काफ़ी मदद की है, जिनकी वजह से ये इवेंट सक्सेसफुल हो पाया है. हम इस मुहिम के थ्रू लोगों से यही अपील करना चाहते हैं कि प्लीज़ ट्रैफिक रूल्स फॉलो करिए, हेलमेट पहनिए. ये नेशनल रोड सेफ्टी अवेयरनेस वीक पे ओकाड हॉस्पिटल्स की टीम की तरफ से सभी लोगों से यही एक छोटी सी दरख्वास्त है कि सारे ट्रैफिक नियमों का पालन किया जाए. थैंक यू. तो ये थी अब तक की न्यूज अपडेट्स. आप इसी तरह हमारे साथ जुड़े रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज. हमारे यूट्यूब चैनल को ज्यादा से ज्यादा लोगों तक शेयर करें तथा इसे सब्सक्राइब और लाइक अवश्य करें. धन्यवाद.